क्षेत्रातील कागद बनवणारी एकमेव दर्जेदार कंपनी महालक्ष्मी प्लास्टिक टेंभुर्णी. दर्जेदार शेततळासाठी लागणारा व मत्स्य व्यवसायाच्या तळासाठी लागणारा 500 मायक्रॉन व 400 मायक्रॉन कागद अगदी अल्पशा दरात उपलब्ध, तेही 5 वर्षाच्या गॅरंटी वॉरंटी सह. महालक्ष्मी प्लास्टिक टेंभुर्णी. अकलूज ते वेळापूर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांना अकलूज ते वेळापूर रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी निवेदन दिलं आहे. यावेळी बहुजन ब्रिगेडचे तालुका सरचिटणीस अभयराजे भोसले, मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे, बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज मोहिते, धवल कांबळे, राजू दोडकर, गोट्या भवर, आशुतोष साठे आदी मंडळी उपस्थित होते. तसेच अकलूजमधील प्रतापसिंह चौक येथे पडलेल्या मोठ्या खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आलं. तसेच अकलूजमधील वेस्ट स्ट्रीट हॉटेलसमोर रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात जळ निर्माण झाला होता. तो स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी खोदून नाहीसा करून आंदोलन केले. अकलूज ते वेळापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून त्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः साळण झाली आहे. तसेच या रस्त्यावर प्रवास करताना सर्वसामान्य वाहनधारकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत असून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वाहनधारकांचा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. तसेच अकलूज ते वेळापूर या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून येत्या 8 दिवसात रस्ता दुरुस्ती न केल्यास येत्या 23 सप्टेंबर पासून आपल्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिलाय. प्रतिनिधी सचिन रणदिवेसह आधार न्यूज माळशिरस. आपल्या व्यवसायाची वाढ करायची असो किंवा आपल्या लाडक्या मुलांचे वाढदिवस असो, जाहिरातींसाठी फक्त आधार न्यूज. संपर्क 9321887766, 9324887766.